हारागिट हाई रे याचा रागाला कंट्रोल नाय हा बिंदास हाई रे आमचा भाऊचा दरारा हाय चेहऱ्यावर कुणी जाऊ नका याचा पंच मधी पावर हाय गद्दारी कुणी करू नका पुष्प हाय हा फ्लावर ना तो पिक्चर बघितलाय ना मैं जीतेगा नु कसल्याचा तो अन्नू आंग्रे जिंकणार नाही किती प्रयत्न केला ना इथ तिथ यहा वहा देखू जहा हाय अपलीच हवा इथ तिथ यहा वहा देखू जहा हाय अपलीच हवा इथ तिथ यहा वहा देखू जहा हाय अपलीच हवा स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल चांगला उपक्रम एक चांगला सामाजिक कार्यकर्ता योग्य ते काम करतोय आणि समाजसेवेचं व्रत जे त्यांनी घेतलंय ते पूर्ण करतो मुदते लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर आहे खुदा होता है माझा माणूस जोरात एवढं मला माहिती असं आहे की मी एक गोष्ट सांगतो की ठाण्यामध्ये नवी मुंबईमध्ये किंवा कुठेही एक विकल्प काहीतरी वेगळं लोकांना हवं आहे आणि पर्याय म्हणून राष्ट्रवादी पुढे येते असं मला पूर्ण महाराष्ट्रात दिसते लोकांना एक बदल हवा आहे लोकांसाठी काम करणारी तरुण मंडळी हवी आहे ॲम्ब्युलन्स घेऊन येणारा रात्री 2-2:30 पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा एकाच्या घरात मृत्यू झाल्यानंतर ते अस्थी बांधणारा म्हणजे जे चार बांबू लावून जे बांधलं जातं ते बांधणारा ते झाल्यानंतर घरात अन्नधान्य पुरवणारा या लोकांची इच्छा काय असते दुसरं काय असतं पण साधारण पक्षांची एक हे असते की शेवटच्या रात्री 2 दिवस आधी 1,000-2,000 पोचू विकत घेऊ आणि मतदान घेऊ मला वाटतं आता हेही शून्य झालेत की 1,000 रुपयाला आपलं मत विकावं असं यांनाही वाटत नाही आहे यांनाही वाटतं की 1,000 रुपये नको पण काम करणारा माणूस हवा एकदा 1,000 रुपये घेतले की निवडून आलेला तुमची गणती करतो ना की काय झालं 1,000 रुपये घेऊन तर निवडून आले आणि मी नेहमी 1,000 रुपयाचा हिशोब देतो की 1,000 रुपये घेतले तर तुम्ही किती घेतलेत तर तुम्ही 5 वर्ष नगरसेवकाला निवडून देता म्हणजे प्रत्येक वर्षाला 200 रुपये या 6 महिन्याला 100 रुपये 3 महिन्याला 50 रुपये 1.5 महिन्याला 25 रुपये आता विचार करा एका दिवसाला 65 पैशाला माणूस मत विकतो आपली किंमत 65 पैसे आहे का आपण केळ्यापेक्षाही स्वस्त आहोत का हे मतं विकणं हे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेबांनी 1 vote 1 value दिला म्हणजे धीरूभाई अंबानी असो नाही तर अडाणी असो त्याला एक मत आहे तसं दिघ्यातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देखील एकच मत आहे ते एक मत हे परिवर्तनासाठी असतं तुमच्यावर झालेला अन्याय तुम्हाला हवा असलेला विकास त्या एक मताने व्यक्त करायचा असतो तो आता दिघेकर दिघवासीय यावेळेस करतील अशी अपेक्षा माझ्या मागे जी गर्दी आहे ती दिसत असेलच कॅमेऱ्यातून त्याच्यामुळे दृकश्राव्य माध्यमामध्ये दृक खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे ते दिसल्यामुळे कळलंच असेल की गर्दी किती आहे आणि प्रेम किती आहे ते मागच्या वर्षीसुद्धा या दाम्पत्याने असाच एक कार्यक्रम ठेवला होता त्यालाही अशीच गर्दी होती आता रात्री थोडासा उशीर झाला आहे पण तरीसुद्धा खाली गर्दी आहे तर चांगलं आहे चित्र एकंदरीत दुर्दैवाने आम्ही खूप प्रयत्न केले कोर्टात गेलो बार सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सगळे पण काय झालं माहिती आहे की अजूनही आपल्या देशामध्ये सगळे कायदे हे माणुसकीपेक्षा टेक्निकॅलिटीवर आहे आणि तांत्रिकीकरणामुळे दरवेळेला काही ना काही होतं सिडको MIDC यांचं पण त्याच्यामध्ये चुकी अशी आहे की त्यांनी खूप चुकीची माहिती कोर्टाला दिली आहे आणि
जसं एवढ्या वर्षामध्ये शेवटी श्रीमताचाच विजय होतो तसंच झालेलं आहे. अजून तरी देवाच्या कृपेने आता हे गव्हर्नमेंट बदलल्यानंतर थोडंसं थंड झालं आहे. माझं ऐकून लगेच कोणी याच्यामध्ये हात न घातला तर बरं, पण आम्हाला अजूनही वाटतं की थोडंसं त्यांच्या बाबतीत विचार करावा, कारण घर तोडणं खूप सोपं असतं पण त्यांनी खूप काय म्हणतात ते प्रयत्न करून आपली मेहनतीची कमाई देऊन त्याच्यात घर घेतलं होतं. त्याच्यामुळे थोडीशी माणुसकी, कारण मी नेहमी म्हणते की कायदा माणसांसाठी आहे की माणसं कायद्यासाठी आहे. नाव दिस टाईम नाव टू थिंक अबाउट दिस. आज दोन दिवस झाले आपण कार्यक्रम करतोय. ओवरम मॅच ठेवलेली, अंडरम मॅच ठेवलेली आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि त्यांचे खेळ बिळ हे सगळं आपण ठेवले. तो पिक्चर बघितला ना, मी झुके गा नाही तसा येतात तो अन्नू आंग्रे झुकणार नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केला ना तरी काही झालं, लोकांनी दाखवलं. काय दाखवायचं होतं लोकांनीच त्याला दाखवलं. आता तुम्हाला स्वतःला माहीत असेल समोरच्यांनी गेल्या हप्त्यात 3 दिवस कार्यक्रम केला, 1 दिवस नाही 3 दिवस, तरी त्याला एवढी भीती पडली म्हणून काही ठिकाणी माझे बॅनर महानगरपालिकेतून काढायला लावले. काय काही ठिकाणी कार्यक्रम ठेवले त्यांनी दिग्यामध्ये तेच कार्यक्रम, परत त्याचा एक हिरो त्याचा एक हिरो येऊन पण त्याचा काय फायदा नाही झाला, कारण मी त्या हिरो त्याला भारी पडलोय. काय तो एका इंटरव्ह्यूमध्ये असं बोललेला काय मी हिरो आहे आणि मी किंग मेकर आहे. किंग मेकर आहेस तू, 15 वर्ष झाले तू इथे राज केलास, मग आज तुला हे का करायला लागत? एवढी तुझी फाटली अशी टर करून महिलाओं की सुरक्षा हम करते, महिलाओं की सुरक्षा तुम कैसे करते? वो जो बिल्डिंग टूटी थी एक, उधर बिल्डिंग में औरत को कौन मार रहा था? औरत को कौन मार रहा था? किसकी औरत, किसकी भाभी और किसका भाई साथ में था मारते वक्त? बरोबर क्या नहीं? फिर इधर जो खंडनी की केस गिर गई मुकुंद कंपनी के इधर, क्या उसमें नगर सेविका ही खंडनी मांगने जा रही है? उसके साथ कोई तो एक था, बांबू से मार रहे. अभी गुंडे हमको बोलते हैं, हम तो गुंडे हैं, हम नहीं बोलते. नहीं जिधर हमारी माँ बहन को कोई छेड़े और कुछ करे, जिधर हमारे लोग को तकलीफ होएगा वहाँ हम गुंडे बन के ही आएंगे. सर्वप्रथम तर आपण दरवर्षीप्रमाणेच हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला महिलांसाठी, 2 दिवस युवकांसाठी मॅच ठेवली होती, त्याचं बक्षीस वितरण आणि महिलांच्या मनोरंजनासाठी आपण हा कार्यक्रम केलेला होता आणि खूप जास्त संख्येमध्ये महिला इथे उपस्थित झाल्या, त्याच गोष्टीचा खूप आनंद आहे. काय आता विश्वास येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जनतेने विचारपूर्वक विचार करून मत द्यावं. 15 वर्षाआधी पण जे नगरसेवक होते किंवा 15 वर्षानंतर आता पण याच्या पुढे पण जे असतील, गटर वॉटर मीटर बस स्टँड आणि बाकी पण जे महिला इकडे जे जनतेची ज्या समस्या आहेत, हे आधीचे पण जे होते त्यांनी पण कामं केली आहेत, त्याच्यानंतर जे असतील ते पण काम करतील. त्याच्यामुळे जे महानगरपालिकेने कामं केली आहेत त्या गोष्टीसाठी जे माझी लोकप्रतिनिधी होते ते बोलायचे की आम्ही जनतेसाठी केले, आमच्या कर्मांना बघून आम्हाला वोट द्या किंवा आमचे 1000 रुपये घेऊन वोट तुम्ही द्या आम्हाला. तर जनतेने फक्त एवढाच विचार करून मत द्यावं की खरोखर तुमच्यासाठी 15 वर्षापासून हे लोक होते का, किंवा तुमच्यासाठी याच्या पुढे कोण येईल, या गोष्टीचा विचार करून तुम्ही मत द्यावं.